नमस्कार मी आरती आणि सावी डिझायनर या चॅनलवर आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कमी कापडामध्ये अगदी सुरेख आणि सुंदर असा आलिया कट बेबी फ्रॉक जो आहे तो मी स्टिच केलेला आहे आणि हा खरंच खूप अप्रतिम असा फ्रॉक झालेला होता तर सगळ्यात आधी आपण टॉप पार्टचं कटिंग करूया तर टॉप पार्टसाठी मी अशा पद्धतीने छातीच्या अकॉर्डिंग दोन पीस कट करून घेतलेले आहे इथे बघा अशा पद्धतीने मी फोल्ड केलं आणि दोन्ही फोल्ड मी डबल डबल फोल्ड करून वेगळे ठेवले एकासोबत मी चार फोल्ड केलेले नाही आहे सिंगल सिंगल फोल्ड केलेले आहे आहे आणि सगळ्यात आधी आता इथे वरती आपल्याला एक स्ट्रेट लाइन ड्रॉ करून घ्यायची आहे इथे अशा हो पद्धतीने स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आता पाच वर्षाची मुलगी आहे तर तिचं फुल शोल्डर नऊ इंच आहे त्याचा हाफ आपलं साडेचार इंच आहे तर इथे साडेचार इंचावरती शोल्डरसाठी मार्किंग केलेलं आहे आणि साडेचार इंच जे आहे मी आर्मोलसाठी मार्किंग केलं आहे आता इथे बघा तुमच्या बाळाची जेवढी चेस्ट असेल तर मी चेस्टचा चौथा पार्ट जो आहे तो साडेपाच इंच टाकलेला आहे एक इंच मी इथे लुझिंग ॲड केलेलं आहे म्हणजे चार इंच इकडून तिकडून आपलं लुझिंग झालेलं आहे आणि अर्धा इंच मी शिलाई मार्जिन ठेवलं आहे फक्त शिलाईसाठी मी कापड अर्धा इंचच जाऊ देणार आता वरून टॉप पार्ट टाकायचं आहे टॉप माझा आठ इंच आहे तर नऊ इंचावरती मार्क करायचा आहे फ्रॉकची फुल लेंथ जी आहे ती आपली चोवीस इंच आहे आपलं टॉप पार्ट आहे आणि सोळा इंच जो आहे तो आपला खालचा घेरा राहणार ठीक आहे अशा पद्धतीने आपलं संपूर्ण जे फ्रॉकच आहे ते माप आहे तुम्ही कोणत्याही पद्धतीने कोणत्याही साईजसाठी याच पद्धतीने फ्रॉक जो आहे तो स्टिच करू शकता आता इथे कमरेचं आणि छातीचं माप सारखंच असल्यामुळे मी इथे सरळ स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे फिटिंग आणि मार्जिनची दोन्ही लाईन जी आहे त्या मी इथे ड्रॉ करून घेतलेल्या आहे आता इथे बघा इथे मी साडेचार इंच घेतलं होतं तर इथे मी चार इंच घेतलेला आहे वरती साडेचार इंच घेतलं खाली मी चार इंच घेतला चार इंच घेऊन अशी क्रॉस लाईन जी आहे ती ड्रॉ करून घेतली आणि हलका गोली वाकार आरमोलचा देऊन दिलाय अशा पद्धतीने बाही आपली खूप सुंदर बसते म्हणजे सिवलेस पॅटर्न आपला खूप सुंदर दिसतो आणि सुरेख पण दिसतो आता आपल्याला इथे रुंदी आणि गळा लांबी टाकायची आहे तर इथे साडेचार इंच हे आहे आपलं मला रेडी शोल्डर जे आहे एक इंचाचं ठेवायचं आहे तर मी इथे दोन इंचावरती मार्क केलं आहे अर्धा इंच आपलं बाय सिवल्सच्या साईडने फोल्ड करून स्टिचला जायला आणि गळ्याच्या साईडने हाफ इंच अशा पद्धतीने आता इथे बघा इथे आपल्याला पॅटर्न रेडी करायचं आहे तर समोरचा गळा जो आहे तो मी तीन इंचाचा ठेवत आहे मागचा गळा जो आहे तो मी दीड किंवा दोन इंचाचा ठेवणार आहे इथे बघा मी दोन इंचाचा मागचा गळा ठेवलेला आहे आणि तीन इंचाचं जे आहे समोरचा गळा अशा पद्धतीने बॉक्स आखून घेतलेला आहे मागून मी फक्त गोल आकार देणार आहे आणि समोरून जे आहे मला व्हिलीपने अशा पद्धतीचा आकार द्यायचा आहे किंवा पानाचा आकार तुम्ही म्हणू शकता अशा पद्धतीने मी इथे आकार दिलेला आहे आता आपण इथे आलिया कटचा पॅटर्न रेडी करणार आहोत तर इथे बघा एवढं इथे हे एवढं उरलेलं आहे माझं तर मी इथून खालून जे आहे मी इथे तीन इंच गेलेले आहे म्हणजे अडीच इंच मी वरती गेलेली आहे आणि इथे बघा इथे याचं सेंटर काढलं आणि इथपर्यंत आपल्याला बी बिलकुल अशी क्रॉस लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे पण मी इथे एंडपर्यंत नेणार आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथपर्यंत केलं तरीही चालेल पण मी इथे मार्जिनच्या साईडने एक इंच सोडला आणि एक इंच सोडून अशा पद्धतीने डायरेक्ट स्ट्रेट क्रॉस लाईन जी आहे अशा पद्धतीने स्केल ठेवून ड्रॉ करून घेतलेली आहे आणि खरंच हा फ्रॉक खूप प्रतिम असा जो आहे तो रेडी झालेला होता अडीच इंच आपण वरती वरती गेलो होतो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कारण की घेरा कट करताना आपल्याला हा माप जो आहे अनिवार्य आहे म्हणजे तो कामाचा येईल पाव इंच शोल्डर उतार दिला आणि अशा पद्धतीने क्रॉस लाइन ड्रॉ करून घेतली आता आपल्याला याचं जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित असा इथे कापड आपल्याला पकडून घ्यायचं आहे आणि इथे बघा सगळ्यात आधी बॅक पार्ट कट करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला जो आहे तो फ्रंट पार्ट कट करून घ्यायचा आहे खूप सोप्या पद्धतीने मी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही हाच फॉर्म्युला तुम्ही हीच मेथड यूज करून देखील जे आहे मोठ्यांसाठी देखील हा फ्रॉक स्टिच करू शकता किंवा कुर्ती ॲज अ कुर्ती असं देखील स्टिच करू शकता पण हा फ्रॉक खरंच खूप अप्रतिम असा जो आहे तो झालेला होता तर इथे बघा बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे ओपन करून मी इथे दाखवते आता आपल्याला इथे फ्रंट पार्ट फ्रंट मध्ये इथे गळ्याचं कटिंग करायचं आहे ते आपण खूप छान असा पानाचा गळा ड्रॉ केलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि इथे आलिया पॅटर्नसाठी आपण अडीच इंच वरती गेलो तर अडीच इंच वरती गेलेला कापड देखील आपल्याला अशा पद्धतीने क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि अडीच इंच आपण हे वरती गेलेला आहे तर आपल्याला फ्रंटमध्ये जेव्हा आपण घेरा कट करू तेव्हा आपल्याला अडीच इंच प्लस करायचं आहे तर हा जिमीचूचा फॅब्रिक होता टॉप पार्टसाठी तो मी कट करून घेतला आता इथे बघा इथे सोळा इंच जी आहे ती लांबी आहे तर सतरा इंचावरती इथे मार्क करून घ्यायचा आहे इथे बघा मी हा जो आहे तो बॅक पार्टसाठी घेरा कट करताय तर इथे सतरा इंचावरती अशा पद्धतीने मी इथे मार्क करून घेत आहे आणि सतरा इंचाचा हा मी एक घेरा जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि हा फक्त मी बॅक पार्टसाठी केलेला आहे आता आपल्याला फ्रंट पार्टसाठी करायचा आहे आणि याचं टोटल जे पूर्ण लेंथ आहे ती बेचाळीस इंचाची आहे आता मागच्या समोरच्या पार्टसाठी जे आहे आपल्याला करायचं आहे तर इथे सतरा इंच केला आणि सतरा इंचामध्ये अडीच इंच आणखी आपल्याला प्लस करायचं आहे फ्रंट पार्टसाठी आणि अशा पद्धतीने एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि ही फोल्डेड साईड आहे आणि ती बा साईडची बाजू जी, जी आहे ही आपली ओपन बाजू आहे तर ओपन बाजूच्या साईडने आपल्याला इथे बघा इथे अडीच इंच आपल्याला अशा पद्धतीने खाली जायचं आहे आणि डायरेक्ट आपली जिथे बंद बाजू होती तिथे अशा पद्धतीने स्केलच्या मदतीने पद्धती डायरेक्टली क्रॉस लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे आणि अडीच इंच जे आपण कमी केलं ते आपण जिथून आपला पार्ट खुला आहे त्या साईडने केलेला आहे अशा पद्धतीने इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि जो तिथे ऑनफोल्डच्या साईडने कोण तयार होईल तो कोण आपला आलिया कट जो आपण पॅटर्न रेडी केला त्या सेंटरमध्ये कट होणार जॉईंट होणार तर इथे बघा अस्तर देखील मी कट करून घेतलेला आहे अस्तर माझं कमी होतं तर अस्तरची पूर्ण रुंदी जी आहे सतरा इंच आहे म्हणजे चौतीस इंचाचा इंचा पूर्ण घेरा येईल आणि याला इथे बघा याची याला याला देखील मी एक म्हणजे फ्रंटच्या साईडने अडीच इंच वर गेले आणि जसा जॉर्जेटचा फॅब्रिक कट केलेला होता त्याच पद्धतीने इथे देखील कट करून घेतलेला आहे आणि मेन फॅब्रिक आणि अस्तर यामध्ये आपलं किमान दोन इंचाचा तरी फरक असायला हवा इथे बघा इथे मी पंधरा इंचा घेरा कट केलेला आहे, चोटे -चोटे आहे। हा अस्तरचा अशा पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक आपलं एकावरती एक ठेवून शिलाई लावून घ्यायची आहे आणि नंतर छोट्या छोट्या आपल्याला प्लीट्स टाकून घ्यायचे आहे आणि हा मेन फॅब्रिक मेन फॅब्रिक आणि टॉप पार्ट याला देखील अशा पद्धतीने शिलाई लावून जोडून घ्यायचा आहे गळ्यासाठी मी कॅनवास ठेवून अशा पद्धतीने कट करून घेतला आणि कॅनव्हास मी जोडून घेतला बॅक पार्टला आपल्याला हुक आणि आय लावायचे त्यासाठी मी ही पट्टी जी आहे ती कट केलेली आहे आपल्याला समोरच्या साईडने अशा पद्धतीने पानाच्या गळ्याला एक साईडने अर्धा इंच आतमध्ये जाईल अशी शिलाई लावून घ्यायची आहे आणि हा बॅक पार्ट घेतला याला मी मधातून फोल्ड केलं फोल्ड केल्यानंतर ही पट्टी बघा मी इथे तीन इंचाची रेडी झालेली आहे आणि अशी रुंदीला अडीच इंच आहे तर इथे बघा वर वरून जे आहे इथे अडीच इंचावरती मी मार्क करते साठी कारण की गळ्यातून इझिली जाणार आणि चेन लाव चेन मला इथे लावायची नाही आहे हुक लावलं तरीही झाले कारण की समोरचा गळ आपला डीप आहे अडीच इंचावरती अशा पद्धतीने मी मार्क केलं मार्क केल्यानंतर एक डायरेक्टली असा कट जो आहे अडीच इंचापर्यंत लावून घ्यायचा आहे हा पार्ट आता आपल्याला इथे सरळ करून घ्यायचा आहे आणि हा इथे ठेवायचा आहे आणि अशी स्टिच जी आहे ती लावून घ्यायची आहे स्टिच लावून मी मधातून कट करून घेतलं आणि याला आपल्याला अशा पद्धतीने पलटवून घ्यायचं आहे पलटवून झाल्यानंतर याला दाप टीप जी आहे ती लावून घ्यायची आहे आणि आता आपल्याला याचा गळा रेडी करायचा आहे तर मी मागच्यासाठी देखील कॅनवस कट केलेला होता इथे बघू शकता आता याला आपण सेंटर मधून कट करणार सेंटर मधून कट केल्यानंतर पाव इंच मी बाहेरच्या साईडने अशा पद्धतीने ठेवला ठेवून अर्धा इंचावरती शिलाई लावून घ्यायची आहे असं केल्याने काय होतं गळ्याचं खूप छान असं फिनिशिंग येतं आता इथे फ्रंट साईडने मी अशा पद्धतीने कॅनव्हास जोडून घेतला त्याला छोटे छोटे कट्स लावले आणि याच्यावरून आपल्याला दाब टीप लावून घ्यायची आहे अस्तरच्या साईडने वरती नाही अस्तरच्या साईडने इथे आपल्याला इथे दाबटीप टीप लावून घ्यायची आहे मी मागच्या आणि पुढच्या दोन्ही बाजूला अशा पद्धतीने दाबटीप लावले आहे जेणेकरून शोल्डर जॉईन केल्यावरती शोल्डरवरचं जॉईंट आपलं दिसणार नाही म्हणून तर आता इथे आपल्याला शोल्डर जॉईंट करायचं आहे तर मी इथे बघा बॅक आणि फ्रंट पार्ट घेतला अशा पद्धतीने ठेवला शोल्डर शोल्डरच्या साईडने कॅनव्ह पट्टी कॅनव्हास पट्टीच्या साईडने अशा पद्धतीने ठेवला आणि व्यवस्थित असं एकावरती एक शिलाई मेन फॅब्रिक येऊ दिला आणि इथे स्टिच लावून घ्यायची आहे आपल्याला दोन्ही साईडने इथे स्टिच लावून घ्यायचं आणि कापड पलटवल्यानंतर बघू शकता याची फिनिशिंग खूप छान येतं आणि इथे बघा हा कापड असा पलटवून तुम्ही डायरेक्टली याच्यावर दाब टीप लावा किंवा तुम्ही तुरपाई करा मी इथे तुरपाई करणार आहे तुरपाई केल्यानंतर याचं खूप छान असं लुक जे आहे ते आपलं येणार जॉईन करून झालेले आहे आता आपल्याला आर्मोलच्या साईडने पट्टी रेडी करायची आहे तर मी इथे दोन इंचाची अशी बाहेर स्ट्रीप घेतली आहे आणि ती अशा पद्धतीने फोल्ड करून इथे जोडून घ्यायची आहे एक साईडने मी अशा पद्धतीने लावली त्याला छोटे छोटे कट्स लावले वरून दाब टीप लावली आता त्याला अशा पद्धतीने जे आहे ते पलटवून घ्यायचं आहे आणि वरून जी आहे एक स्टिच लावून घ्यायची आहे आणि इथे बघा फ्रंटच्या साईडने मी अशा दोन नाडी बनवलेल्या आहे म्हणजे इथे फिटिंगसाठी ॲडजस्टमेंट म्हणून आणि इथे आ, अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉर्जेट अशा पद्धतीने एकावरती एक ठेवला आणि त्याला छोट्या छोट्या प्लीट्स टाकून घेतलेल्या आहे बरोबर टॉप पार्टच्या मापानुसार आणि समोरच्या पार्टला देखील जॉर्जेट आणि मेन फॅ लाइनिंग हे देखील मी असं पकडलं आणि याला देखील मी प्लीट्स टाकून घेतले आहे आणि दोन्ही साईड्स जे आहे आपल्याला अशा पद्धतीने वेगळे वेगळे जे आहे ते जोडून घ्यायचे आहे आणि इथे इथे आता आपल्याला वरून स्टिच लावून झाली की इथे आता फिटिंगची शिलाई लावायची आहे इथे व्यवस्थित अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि आपलं जेवढा कमरेचा पार्ट आहे त्याच्या खाली एक ते दीड इंचापर्यंत एकासोबत कापड आपल्याला इथे जोडायचं आहे मग नंतर जॉर्जेट जॉर्जेटसोबत आणि अस्तर अस्तरसोबत अशा पद्धतीने वेगळं वेगळं जोडून घ्यायचं आहे जेणेकरून आपला घेरा असा खूप छान फुललेला दिसेल इथे मी वेगळं वेगळं जॉईंट करून घेतलं आहे तुम्ही इथे बघू शकता आणि खाली मी डबल फोल्ड करून स्टीच देखील जे आहे ते लावून घेतलेलं आहे आणि इथे मागून आपल्याला हुक आणि आय देखील लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सुंदर आणि अप्रतिम असा आपला फ्रॉक जो आहे तो रेडी झालेला आहे चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून देखील नक्की सांगा की तुम्हाला हा फ्रॉक कसा वाटला आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार थँक्यू फॉर वॉचिंग